जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विजयदुर्ग किल्ल्याच्या 813व्या वर्धापन दिनानिमित्त 29 ते 31 डिसेंबर या कालावधीत विजयदुर्ग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या वतीने हे आयोजन करण्यात आलंय. विजयदुर्गाची पर्यटनाच्या दृष्टीने वेगळी ओळख निर्माण व्हावी व विजयदुर्ग येथे पर्यटक आकर्षित व्हावा, निरनिराळे पर्यटनात्मक उद्योग येथील व्यापारी वर्ग व महिला बचत गटांना मिळावेत या उद्देशाने विजयदुर्ग गावातील सर्वधर्मीय लोकांनी एकत्र येऊन विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून गावात विविध सामाजिक, शैक्षणिक व रोजगार निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. विजयदुर्ग किल्ल्याला 2005 साली 800 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून येथील नागरिक आणि इतिहास मंडळांनी एकत्र येऊन विजयदुर्ग किल्ले महोत्सव समितीच्या माध्यमातून सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी विजयदुर्ग महोत्सवाचं आयोजन करत आहेत. यावर्षीही किल्ल्याचा 813वा वर्धापन दिन साजरा करण्यात येतोय. नववर्षाच्या स्वागतासाठी विजयदुर्ग ग्रामविकास मंडळानं प्रकाशित केलेल्या पर्यटन दिनदर्शिकेचे प्रकाशन विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या मार्फत करण्यात आले. या महोत्सवामुळे विजयदुर्गात 3 दिवस विविध स्पर्धा तसेच भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन केलंय. विजयदुर्ग एसटी स्टँड ते विजयदुर्ग बंदर जेटीपर्यंत भव्य मिरवणुकीने विजयदुर्ग महोत्सवाची सुरुवात होणार आहे. यात सर्वधर्मीय प्रार्थना, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, स्थानिक कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धा, जलतरण स्पर्धा, महिलांसाठी होम मिनिस्टर, मराठी गाण्याचे संगीत रचनी, चित्रकला स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल 3 दिवस असणार आहे. हा महोत्सव यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे मुंबई व स्थानिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केलंय. यावेळी जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत आपला सहभाग दाखवावा असं आवाहन या मंडळाच्या वतीनं करण्यात आलंय. 813 वर्षाचा इतिहास असलेला किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी याचं 1653 साली जिंकून घेऊन विस्तारीकरण केलेलं आहे. हा प्रसिद्ध किल्ला म्हणजे याचं वैशिष्ट्य सांगायचं आरमारातला हा राजधानीचा किल्ला आहे. पण पुरातत्व खात्याकडून हा दुर्लक्षित किल्ला आहे. त्याच्यामुळे इतर आता जे गावातले ग्रामस्थ आहेत त्यांनी या किल्ल्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे ग्रामविकास मंडळ काही जे कार्यक्रम राबवत आहेत, दरवर्षी याचा वाढदिवस त्यांच्यामार्फत साजरा केला जातो, ही एक चांगली योजना राबवलेली आहे. व्यापारी वर्गालाही त्याच्यामुळे चालना मिळते. जटारसाहेब दरवर्षी याचा 18 ऑगस्टला वाढदिवस म्हणून साजरा करतात, हेलियम डे म्हणून साजरा करतात. तो एक चांगला उपक्रम आहे. आता एक किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी आता ग्रामस्थ एक उठलेले आहेत. ग्रामपंचायतीने वॉटर पार्क हा एक कार्यक्रम चालू केला, उपक्रम चालू केलेला आहे. आणि असेच उपक्रम होणं गरजेचं आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. आता लाखोने संख्येने पर्यटक इथे येतात. हा एक आनंदाची आपली बातमी, जमेची बातमी आहे. 2005 साली प्रथम आम्ही इथे आमच्या किल्ल्याचा महोत्सव म्हणण्यापेक्षा वाढदिवस 800वा वाढदिवस आम्ही साजरा केला होता. आणि त्यावेळेपासून हा वाढदिवस सतत चालू राहावा असं आमच्या काही इतिहासप्रेमी किंवा गावावर प्रेम करणाऱ्या माणसांच्या निदर्शनाला आलं की महोत्सवाच्या मार्गातून पर्यटक आपल्या गावाला भेट देतात आणि पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या गावातल्या म्हणजे विकासाला चालना मिळते. त्यामुळे आम्ही ग्रामस्थांनी असं ठरवलं की दरवर्षी हा महोत्सव किंवा हा वाढदिवस असंच दरवर्षी साजरा करायचा आणि ह्या संकल्पनेतून आम्ही हा महोत्सव साजरा करतो दरवर्षी. विजयदुर्ग ग्रामविकास मंडळामार्फत किल्ल्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी विजयदुर्ग महोत्सवाचे आयोजन केले आहे. 29, 30, 31 ह्या 3 दिवसात ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात विविध कार्यक्रम ठेवले आहेत. पहिल्या दिवशी सर्वधर्मीय प्रार्थना तसेच लहान मुलांसाठी किल्लेबांधणी स्पर्धा, वाळूशिल्प प्रदर्शन, निबंध स्पर्धा मुलांसाठी, चित्रकला स्पर्धा असे विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. पर्यटनाविषयी मार्गदर्शन मिळण्यासाठी आनंद हुले सरांचाही कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तसेच जलतरण स्पर्धा आहेत, नौकानयन स्पर्धा आहेत असे विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. तसेच महिलांसाठी होम मिनिस्टरी स्पर्धा ठेवलेली आहे. तसेच बचत गटाने तयार केलेल्या मालासाठी बाजारपेठ मिळावी म्हणून त्यासाठी स्टॉलची सुविधा करण्यात आली आहे. चला तर मग विजयदुर्गला किल्ल्याचा 813वा वाढदिवस साजरा करायला.